काश्मीरचा इतिहास हा भारताचा इतिहास आहे आणि भारताचा इतिहास हा काश्मीरचा इतिहास आहे. हे दोन्ही इतिहास एकमेकांपासून वेगळे करता येणार नाहीत. या इतिहासात सांस्कृतिक जडणघडणीची बीजे रुजली आहेत. काश्मीर आणि भारताच्या इतिहासातील सामाजिक सांस्कृतिक आणि राजकीय संदर्भ असल्याचं मत महाराष्ट्र साहित्य संस्कृती मंडळाचे प्रमुख आणि माजी संमेलनाध्यक्ष सदानंद मोरे यांनी व्यक्त केलं आहे. सरहद पुणे आणि चिनार प्रकाशन संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने काश्मीर इतिहासाचे अभ्यासक प्रशांत तळणीकर यांनी अनुवाद केलेल्या काश्मीरी राजांची गाथा जोन राजकृत राजतरंगिणी या ग्रंथाचं मोरे यांच्या अध्यक्षतेखाली आणि ज्येष्ठ प्राच्यविद्या संशोधक डॉक्टर श्रीकांत बहुलकर यांच्या हस्ते आज महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या माधवराव पटवर्धन सभागृहात प्रकाशन करण्यात आलं आहे. इतिहासापासून आपण धडे घेतले पाहिजे. भारत देशात एकता होती आणि आजही आहे, परंतु आजच्या एकतेच्या पटलावर थोडी धूळ साचली असून ती फुंकर मारून दूर करणं आवश्यक असल्याचं मत यावेळी सदानंद मोरे यांनी व्यक्त केलंय. पण निदान या गोष्टीची आणि सुदैवाला बघा, एक असं नाहीये म्हणजे बऱ्याच लोकांना आता काश्मीरचं सेक्युलिझम, बरेच लोक असं म्हणतात ईशान्य भारताचं सेक्युलिझम बंगला पटला वगैरे वगैरे. तसं काय आहे, आपण जर आपला प्राचीन इतिहास घेतला आणि प्राचीन काळामध्ये दळणवळणाची साधनं आजच्यासारखी नव्हती, त्यामुळे इथून पर्यंत हे काही सोपं नव्हतं.